कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेतर्फे रविवार 9 तारखेला शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेत सकाळी 11 वाजता डोंबिवलीतील सर्व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालक मालकांना छत्री वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। शिवसेना प्रणित जय मल्हार शालेय विद्यार्थी रिक्षा संघटना ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत सोडतात त्या आमची संघटना शिवसेना प्रणित जय मल्हार संघटना आहे। तिच्या संघटनेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांच्या माध्यमातून उद्या सकाळी 9 तारखेला 11 वाजता शहर शाखेत ज्या ज्या विद्यार्थी सोना रिक्षा आहेत त्यांचे ड्रायव्हर असतील, काही रिक्षा चालवणाऱ्या महिला भगिनी असेल, त्यांना पावसाळ्यात कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी सन्माननीय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार उद्या अध्यक्ष सुदाम जाधव यांच्या माध्यमातून त्यांना छत्र्यांचं वाटप होणार आहे। अतिशय चांगल्या प्रकारे ही जी जयमल्हार संघटना आहे चांगल्या प्रकारे काम करत असते, कुठल्याही नियमाचं उल्लंघन न करता अतिशय चांगल्या प्रमाणे मुलांना रिक्षात बसवून त्यांना शाळेपर्यंत सोडवणे आणि शाळेतनं घेऊन परत त्यांच्या घरी सोडून देणे अशा चांगल्या प्रकारे जय मल्हार संघटना काम करत असते आणि उद्या 9 तारखेला छत्र्यांचं वाटप आहे। जय मल्हार संघटनेच्या माध्यमातून मी त्यांना डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने मनापासून आभार मानेन। या शिवसेनाप्रणित ज्या संघटना अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांचे अध्यक्ष सुदाम जाधव यांना शुभेच्छा देतो की असेच उपक्रम त्यांनी राबवत राहावे आणि लोकांची कामं करत राहावी। ही जय हिंद जय महाराष्ट्र।